यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या. लातूरच्या निलंगामध्ये शेतात असलेल्या शेततळ्यामध्ये आढळली 8 ते 10 फूट लांबीची मगर. प्राणीमित्रांच्या मदतीनं मगर बाहेर काढण्यात येत शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2,27,008 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 1,552 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. यंदा वाशिम जिल्ह्यामध्ये 200 हेक्टरवर ज्वारीची पेरणी. रब्बी हंगामातील ज्वारीला यंदा चांगला भाव. शेतकऱ्यांना ज्वारी उत्पन्नातून फायदा होणार. नांदेड जिल्ह्यामध्ये हरभरा काढणीला वेग. यंदा 2,36,790 हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी. बुलढाण्यातील जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. निर्णयाविरोधात कृषी हवामान तज्ज्ञ न्यायालयात जाणार. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना होत होती हवामान केंद्राची मागणी.